सांगती इथल्या सागर लहरी साध मनाची लाट सुखाची नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नेते आदरणीय अविनाशजी लाड साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे आपण सर्व पत्रकार मित्र यांचे चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने प्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत भाजप सरकारच्या विरोधात जनआंदोलन अभियानाची सुरुवात केलेली आहे. 14 तारखेला पंडित या अभियानामध्ये प्रत्येक तालुक्यात 2-2 दिवस अशा पद्धतीचा दौरा माननीय जिल्हाध्यक्ष अविनाशजी लाड दादा यांनी सुरू केलेलं आहे. राजापूरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज चिपळूणमध्ये आम्ही आमच्या दौऱ्याची सुरुवात सावर्ड्यापासून केलेली आहे. आज चिपळूणमध्ये आम्ही त्यांच्या 4 बैठका घेऊन या कार्यक्रमाचं जनजागृती करणार आहोत. भाजप सरकारच्या आजपर्यंतच्या कामगिरीविषयी लोकांना जागृत करणार आहोत. याबाबत अविनाश दादा आपल्याला संपूर्णपणे या बाबतीतली मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर पक्षाने आमच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमाचाही शुभारंभ आज आम्ही सावर्ड्यापासून केलेला आहे आणि येत्या 1 महिन्याच्या आत हा सभासद नोंदणीचा कार्यक्रम आम्ही संपूर्ण तालुकाभर राबवणार आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊ. आदरणीय जिल्हाध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करतील. मंडळी नमस्कार. आज पक्षाच्या आदेशानुसार पुऱ्या देशामध्ये जनजागरण अभियान सुरुवात झालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ती जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोळे यांनी माझ्यावर सुपूर्द केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मी चिपळूणच्या दौऱ्यावरती आहे. जनजागरण अभियानाच्या अंतर्गत आम्हाला छोट्या छोट्या बैठका घेऊन गावखेड्यामध्ये जाऊन बीजेपी सरकारनं केलेलं काम गेल्या 7 वर्षामध्ये कसं सपशेल फेल ठरलं आहे हे लोकांपर्यंत आम्हाला जाऊन सांगायचं आहे. म्हणजे काँग्रेसचा हात घराघरापर्यंत पोचवायचा आहे. त्यानिमित्तानं आम्ही जिल्ह्याभरचा कार्यक्रम 14 ते 29 असा आखलेला आहे. आमच्या दौऱ्याला सुरुवात रत्नागिरी सुरुवात झाली. मी रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि आज चिपळूण, उद्या संगमेश्वर, मग गुहागर, दापोली, खेड आणि मंडणगड असा आणि मग नंतर पुन्हा परतीचा प्रवास मंडणगडपासून पुन्हा राजापूरपर्यंत होणार. याच्या काळामध्ये ज्या ज्या भागामध्ये आमच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची चर्चा त्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचं काही त्यांना काही प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेम सोल्युशन देणे त्या कमिटी आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे काम आमचं बूथ कमिटीचं आहे त्या भागामध्ये बूथ कमिटी स्थापन करून देणे. कारण आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा पंचायतच्या निवडणुका आहेत, त्याची तयारी त्या अनुषंगाने आम्हाला करायचे आणि त्याचाही सर्वे या ठिकाणी घेतला जाईल. आणि जी शासनाचे धोरण आहे ते धोरण लोकांपर्यंत पोचवणे या महाविकास आघाडीने केलेली कामे आणि केंद्र सरकार आमचं काम करत असताना केलेली कुसंबना हा दोघांमध्ये जो सुसंवाद नाही आहे तो संवाद कसा नाही आणि कोणामुळे नाही हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जनजागरण अभियान सुरुवात केलेली आहे. त्या अभियानाला आम्ही आज चिपळूणमध्ये या ठिकाणी आलो आहे. तर आपण आपले जे काय असेल तर आपण मनात विचारू शकतो. केंद्र सरकारने 2014 ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवात करताना त्याने आजचे दिवस स्वप्न लोकांना दाखवले. ती 5 वर्ष स्वप्नामध्येच गेली आमची. ना आमच्या खात्यामध्ये 15 लाख आले, ना आमच्या 2 कोटी लोकांना रोजगार मिळणार होते, रोजगारी मिळाले. त्याच्यामध्ये कंपल्सिंग टॅक्स आणून ठेवला त्यांनी, त्याच्यामध्ये आपल्या कंपन्या बंद. त्यानंतर दुसऱ्यांदा परत ते आले, आता निवडून आले. तर आता सगळ्यात मोठा जो मोठा प्रश्न आज देशासमोर आहे तर जी महागाई आहे, तर त्याने टॅक्स वाढवलेला आहे. टॅक्सच्या माध्यमात असेल पेट्रोलचे दर असतील, आमचे डिझेलचे दर असतील, ती महागाई. आणि सगळ्यात मोठं म्हणजे
ज्या शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे आणि म्हणून ते गेले वर्षभर ज्या दिल्लीच्या ह्याच्यावर बसले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांविरुद्ध जे काळे कायदे काढले त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आणि हा जो प्रवास आहे हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून आम्ही आज लोकांच्या दारामध्ये चाललो. आपल्याला हा जनजागरणचे तोंडी सभासद नोंदणी करताय त्याला कसा प्रतिसाद मिळतो आणि शिवाय याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे त्याच्यावर तुम्ही पोहोचताय. तुम्हाला आनंद विशेष आनंदकारक वाटेल की मी जेव्हा सुरुवात केली 14 तारखेला उत्स्फूर्त प्रतिसाद जुने काँग्रेसवाले सगळे त्या ठिकाणी आले आणि आज काँग्रेसवाल्यांनी कार्यक्रम दिले. म्हणजे जे म्हणतात काँग्रेसचा कार्यकर्ता कुठे आहे काँग्रेसचा कार्यकर्ता कुठे आहे पण मला वाटतं नानाभाऊ आल्यानंतर नानाभाऊंनी 6 महिन्यामध्ये 3 वेळा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हिजिट दिली त्यानंतर जे चैतन्य काँग्रेस पक्षामध्ये आलेलं आहे आणि आज आम्ही स्वतः लोकांच्या दारात जातो. आज आम्ही लोकांना बोलवत नाही आहे की तुम्ही कार्यक्रमाला रत्नागिरीला तर उलट आम्ही त्या भागामध्ये जातोय. कसं आहे आपला जो भौगोलिक परिस्थिती बघितली की सगळ्यांना रत्नागिरीमध्ये येणं शक्य नाही आहे आणि म्हणून आम्ही आता काय केलं की घरात प्रत्येक दारात जातोय. आता काल मी राजापूरला गेलो राजापूरच्या जैतापूरला गेलो शेकडोनी लोक वाट बघत थांबले होते की काँग्रेसवाला येतोय. तिथून त्या भागातून आम्ही शहरामध्ये आलो तर शहरामध्ये लोक थांबले होते त्या भागातून आम्ही लगेच मी 40 ते 45 किलोमीटर करून पाचळच्या मूळ ठिकाणी गेलो. म्हणजे मिलन म्हणून कोपऱ्या त्या डोंगराच्या भागात मला वाटतं 7:30-8 पोहोचलं तरी लोक आमची तिथे वाट बघत बसले होते. म्हणजे लोकांमध्ये चैतन्य झालं लोकांना पर्याय पाहिजे आणि तो पर्याय आज काँग्रेस पक्ष देईल लोकांना शाश्वती झालेली. लाल साहेब तुम्ही म्हटलं की केंद्र सरकारमुळे महागाई वाढली राज्यातल्या आघाडी महाविकास आघाडी सरकार तुम्ही पण सत्तेत आहात या महागाई वाढीला तुम्ही जबाबदार नाही. आम्ही कसे जबाबदार असं धरणार तुम्ही ज्या गोष्टी राज्यातला विचार करायला गेलो तर टॅक्सेशन वगैरे केंद्रानं कमी केलं राज्य सरकारनं कसे कमी केले का नाही बघ केंद्राकडून आम्हाला टॅक्सेस किती येतात. जर आम्हाला केंद्राने आमचा हिस्सा आम्हाला दिला असता आमचा जो GST पेंडिंग आहे आमचे जर पैसे आम्हाला दिले तर आमचंही सरकार करा ना. आम्हाला काय द्यायचं नाही आणि आमच्या वाट्यातलं म्हणजे अर्धी भाकरी आम्ही आमच्या लोकांना वाटतोय त्यात अर्धी भाकरीला आणखीन कमी म्हणा तर कोणाचं पोट भरणारच नाही ना. आमचा जो हिस्सा केंद्राकडून येणं बाकी आहे तो हिस्सा देणं आमचं सरकारी निर्णय घेत त्या पद्धतीने काहीच अडचण नाही. आम्हाला आमचे आता 1000 कोटी त्यांच्याकडे पडलेत सगळा महसूल आमचा तिकडे जातोय आम्हाला देत काहीच नाही कसं चालणार. आता साधा गेल्या टायमात विषय बघा इथे आपला पूर आला आम्हाला 100-200 कोटी देतात आणि गुजरातला गेले साहेबांनी 2000 कोटी देऊन आले. म्हणजे हा जो दुजाभाव आहे हा दुजाभाव कुठे थांबला पाहिजे ना. त्याच्या जोडीला शेजारची जी राज्य आहेत ती जवळजवळ 8 ते 9 राज्याने तो कमी केला टॅक्सेस कमी केले त्यांचा पण तुमच्यासारखं महाराष्ट्राचा दुखणं आहे त्यांचं सुद्धा काही GST दिलेलं नाही. आपल्याकडे आपण एक वेळ असं म्हणतो की इंधन दरवाढ कमी करा टॅक्सेस कमी करा ते टॅक्सेस कमी राज्याने थोडंफार त्याबाबत जावं असं वाटत नाही. राज्यभर राज्याच्या चर्चा करते आर्थिक आता बघा आदित्य दादानी ती कमिटी ऑलरेडी बसलेली आमच्या आर्थिक त्याच्यामध्ये कुठे आम्ही देऊ शकतो पण आम्हाला दिल्यानंतर जे बाकीचे प्रश्न आहेत निर्माण होते लोकांच्या पगाराचे प्रश्न सातवताना आज सगळे घडी बसवताना सरकारचा जो निर्णय तो सरकार घेणारच आहे पण आम्हाला वरून जो हात मिळायला पाहिजे तो जर हातभार लागला तर लगेच निर्णय सरकार घेईल ना. आमची आम्हाला तुम्ही देणारच नाही तर आम्ही हातभार पडून आमच्या पोऱ्यांचा काहीतरी बनायला पाहिजे तर आम्ही वाटू ना काहीतरी. 2.5 वर्ष तुम्हीच पाहिलं कोरोनामध्ये हालत काय झाली ती. आता 2 वर्ष एक तर आमच्या सरकारची मोठी परीक्षा झाली ती ऍक्च्युली तर 2 वर्ष ते बिचाऱ्यांना तर कसं आमच्या उद्धव साहेबांना मानलं पाहिजे त्यांनी जी गाडी हाकली आहे आणि आमच्या महाविकास आघाड्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला वाटतं तुम्हाला काही नसताना पण आम्ही सगळ्यात चांगलं काम करून दाखवलंय. लसीचं कारण बघा लस हा लोकांना पण आम्ही आमच्या पैशाने लोकांना दिला आम्ही आमचे फोटोने लावले पण आमचे लसीकरण सगळ्यात जास्त लसीकरण महाराष्ट्राने केलेलं आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की निवडणुकीच्या दृष्टीने देखील तुम्ही काही चर्चा दौऱ्यात करणार आहात. हो खऱ्या अर्थाने म्हणजे थोडस स्पष्टच होतो चिपळूणमध्ये अतिशय उत्तमपणे काँग्रेसचं काम झालं म्हणजे तालुका अध्यक्ष तुमचे शहराध्यक्ष अतिशय चांगलं काम करताय काँग्रेसला एक उर्जित अवस्था येताना इथे दिसते. पण अशा परिस्थितीत निवडणुका आल्यानंतर त्याच निवडणुकीचे पूर्ण अधिकार तुम्ही स्थानिक लेवलला देणार की वर्ण सगळं काय होणार. वर्ण काही होणार नाही. एक मिनिट सपोर्टेड फक्त बोलतो आमचे मित्र बोलतो त्या पद्धतीनं की जिल्ह्याचं तसं कोकण आणि जिल्हा पण जिल्ह्याचं होईल जिल्ह्याचं एक वेळ अशी आहे की ना झेडपी ना ग्रामपंचायती ना पंचायत समिती ना नगरपंचायती सगळी कुठेही काँग्रेसचं अस्तित्व नाही. मी म्हटलं मगाशी की 6 महिन्यात 3 त्यांचा दावा झाला आहे जी फॅक्ट आहे पण चिपणात बघितले तर गेल्या काही निवडणुकांचा नगरपंचायतीचा इतिहास बघितला तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत परकोट म्हणजे अक्षरशः आम्हाला घ्या अशी परिस्थिती आजला अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीने पहिले हात मारले की आम्ही आघाडी करायला तयार होतो हे पहिल्यांदा घडले हे कुठेतरी वाढलेले ते ठीक आहे ते त्या पद्धतीने बोलतात त्याच्यानुसार काँग्रेस अशा एका चांगल्या स्थितीवर आणली असताना
तुम्ही त्याचं नेतृत्व म्हणजे स्थानिक स्तरावर की वरच्या स्तरावर, नाही तर कसं कोणतीने बाहेरला सांगणार आणि मग त्या पद्धतीतला अभ्यास नसताना त्या पद्धतीने नेतृत्व लागणार आणि उघड बोलायचं म्हणजे अनेक निवडणुका मी जवळून बघितलं आहे, चांगलं काम करतात कार्यकर्ते तुमचे बरी मत काम करतात, आहे निवडणुकीच्या वेळी आपल्या कोणतरी नेते मंडळ येतात मग इकडचा उमेदवार तिकडचा इत्यादी माहिती असं गट मध्ये त्याचं आणि त्याचा फटका काँग्रेसलाच बसतोय आणि चांगले चांगले उमेदवार चांगले भाग होत आहेत तिथे. बघा असं आहे की आता नानाभाऊंनी ज्या वेळेला माझी निवडणूक केली त्यांनी स्पष्टपणे आपल्याला काही निर्देश मला दिलेले आणि जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना माझ्या नेतृत्वाखाली कुठलेही वर्ण आदेश येणार नाहीत, आम्ही तालुका अध्यक्षांना त्या त्या परिचारी जे शहराध्यक्षांचे आणि सिनियर जे काँग्रेसवाले आहेत त्यांची एक कमिटी गठीत करते आपण या निवडणुकीवरती आणि स्पष्टपणे सांगतो आम्ही या इलेक्शनला स्वबळावरती जाणार आहोत, आम्ही कोणाशी आघाडी करणार नाही. त्यामुळे कार्यकर्ते जो नवीन कार्यकर्ता असेल की जे जुने कार्यकर्ते ज्यांना संधी मिळत नाही तर ह्या इलेक्शनला आम्ही संधी प्रत्येकाला देणार आहोत. काँग्रेसचा हात आम्ही घराघरात नेण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तडजोडीचं राजकारण इथे अजिबात होणार नाही. स्थानिक नेतृत्वाला जे जे आता आम्ही जसं ज्या बैठका चालवत ऑलरेडी आदेश दिलेत कोण कुठला उमेदवार किती सक्षम आहे याची माहिती आम्हाला कळावं. जर त्यांच्या स्थळावरती जर निर्णय झाला तर आम्हाला अडचण आहे, जिथे डिस्प्यूट असेल तर जिल्हा सक्षम आहे ते निर्णय घ्यायचे. आजपर्यंत काँग्रेस पक्षाला तडजोड करूनच आमचा हात धरून लोक मोठी झाली आणि नंतर काँग्रेसला वारवण टाकले हा इतिहास आहे आणि आम्हाला ते करायचं नाही. कारण काय झालं, कार्यकर्ता जो जोमाने काम करतो प्रत्येकाला वाटत असतं की मला कुठेतरी संधी मिळावी आणि तडजोडीच्या आजकामध्ये तो एक चांगला कार्यकर्ता माझा उभरता कार्यकर्ता घरी पोहोचतो आणि मग तो पुन्हा बाहेर पुन्हा तो त्या पक्षाकडे येत नाही आणि मग आता काँग्रेस रसातळाला जातो. तर आम्ही ह्या टायमाला 100% म्हणजे आमच्या नाना प्रांताध्यक्षांचा पण तोच नारा आहे की आम्ही स्वबळावरच चढायचं आहे आणि स्वबळाचं नारा कोण चाललं राहिला तर राष्ट्रवादीचं साहेब म्हणाल तसं की तडजोडीत त्याने हातवर दिलं. पण कसं तडजोड करताना आता काही गोष्टी आता समजा इथल्या आमचं पारंपरिक तडजोडपणाबरोबर राष्ट्रवादीवर असते म्हणजे पूर्वपाल जे काळात आलेले ते सेनेबरोबर तडजोड आमची जास्त होत नाही कारण त्यांचे विचार आम्ही पण आज महाविकास आघाडीमध्ये एक वेगळा तडजोड आम्ही त्या सरकारमध्ये बसलेलो आहोत. आमच्यामुळे सरकार चाललं असा आमचा दावा आहे. आम्हाला कुठेतरी बीजेपी सरकारला थांबवायचं होतं म्हणून आम्ही केलेला तो एक तह म्हणाल तरी चालेल तो तह आहे. पण आज परिस्थिती झाली की आम्ही राष्ट्रवादीवर जाताना राष्ट्रवादी त्याप्रमाणेच आमच्या लोकांना मान म्हणजे सन्मान मिळावा तो सन्मान मिळत नाही आणि म्हणून ह्या वेळेला आम्ही तो 100% स्वबळाचा नारा आम्ही त्याला देतो त्या ठिकाणी देतो. साहेब आता मागच्या निवडणुकीत आपण 22 जागा तुम्ही दिल्या होत्या उमेदवार आणि त्यातले 5 तुमचे विजय झाले होते. आता यावेळेला तुमचे किती उमेदवार असतील किंवा कसं काय? आता जेवढे उमेदवार म्हणतात 6 वाढले 4 वाढलेत ना 20 आता उमेदवार आहेत. आता जे वाढले लोकसंख्येपणे 5% वाढवले सर्व जागा लढून हो सर्व जागा नाही जिल्ह्यासाठी आहे. पण कसं झालं जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थोडी अडचणी आहेत कारण तिथे आमचं काहीच नाही लक्षात घ्या. आता चिपळूण माझा स्ट्रॉंग आहे, राजापूर माझा स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या, त्या मंडणगड आमचं एक आहे ज्या ठिकाणी आमची एकदम पूर्ण ताकद आहे तिथे आम्ही तर अजिबात करणार नाही. कारण काय होतंय आम्ही तडजोड करून आमच्या जागा त्या काढून घेणार आणि मग आम्हाला कमी लेखणार तर तिथं होणार नाही. चिपळूण माझं आहे, राजापूर माझ्याकडे आहे, मंडणगडचं आहे, दापोलीमध्ये आमची अवस्था पूर्ण 30-40 पद्धत त्यामुळे ते निर्णय ती स्थानिक कमिटी घेईल तो त्यांच्यावर आम्ही सोडलेला आहे. आणि काही ठिकाणी जिथे आम्हाला 100% जिल्हा परिषद पंचायत समिती आम्हाला आघाडी नाही करायची आम्ही सोबत जाणार आहोत काय अडचण नाही आम्हाला. आज आमचं कोणच नाही पण आम्ही लढणार आहोत. आम्हाला कोणाची हात कारण आता आम्ही मागायला गेलो तर आम्हाला देणार काय ते पुरे जिल्ह्यामध्ये 5 आणि 10 जागा तशा आम्ही सगळ्या लढणार. आम्हाला कोणाची उष्ण काहीच नकोय तो निर्णय घेऊन आम्ही आज म्हणून त्याच पद्धतीने जिल्हा परिषद वाईज ब्लॉक वाईज नगरसेवकचे जे वॉर्ड आहेत आमचे त्या वाईज शहरात आधी सांगितलं प्रत्येक ब्लॉक पट्ट्यानं त्यांचं चिरपूर तुम्ही पाहिलं असेल चित्र बऱ्यापैकी चांगलं आणि चांगल्या पद्धतीने काम सोडलं. आणि आज स्वतः मी 3-4 बैठका मी स्वतः अटेंड करतो त्या राजापूर 100% होणार काय अडचण निवडणुकीनंतर ज्याची ताकद त्याप्रमाणे करू ना काय अडचण नाही ना. महाविकास वगैरे एकत्र लढेल काय अडचण नाही म्हणते निवडणुकीनंतर जो काय होईल जे असेल ते त्याचं काय अडचण नाही. निवडणूक हा सर तुम्ही म्हटला स्वबळाचं ज्यावेळेस राष्ट्रवादीने आव्हान केलं हा आघाडीसाठी तुमच्याकडे हात पसरला त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीची काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली ही कशासाठी झाली? पहिली गोष्ट पार्लमेंटरी बोर्ड अजून स्थापन झालेला आणि कोणाला अधिकार दिलेले नाही
जिल्ह्याचा अध्यक्ष मी आहे, कोणी पेपरमध्ये देईल आणि कोण म्हणेल मी अध्यक्ष आहे किंवा आम्ही पार्लमेंट होल्डर आहे असे कोणाला राईट दिलेले नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याला सपोर्ट आम्ही फक्त एक सांगतो, तुमच्याकडे जी पत्रकार येतात अशा पद्धतीने आम्ही काय करायचं त्याच्यात? दोघं चौघं म्हणून येतात, दोन अधिकारी पत्रकार येतात की त्याच्यावर आम्ही बघा प्रोटोकॉल प्रमाणे पक्ष प्रणाली जिल्हा अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष तीन आहे माणसे माझे, ह्या तिघांचं लेटर पॅड असेल तरच तुम्हाला त्याचं ज्याप्रमाणे यांनी जो अभ्यास केलेला आहे ती सभी जागा लढवतोय, त्यांचं म्हणणं आता जस्ट मी 14 मिनिटाची चर्चा चालू करत होतो की 50 ते 60% पर्यंत आपण जाऊ असं त्यांचं म्हणणं, आज आमच्या 5 आहेत आम्ही 15% 100% जाऊ असं दोघांचं मत आहे, त्यामुळे मला एक ऊर्जा आहे 15-15% येतात तर व्हेरी गुड ना, काही अडचण नाही आम्हाला, जनादर वाढेल सगळं वाढेल. आणि कसं आहे उद्या विधानसभा आम्हाला लढताना विधानसभेला उद्या काय माहिती आघाडीवर नाही होणार, आम्हाला जर लढायला लागलं तर आम्हाला आमचा हात गेला पाहिजे ना, आम्ही हात कसा कुठल्या पद्धतीने लोकांकडे जाणार आम्ही आणि त्याची तयारी आहे आम्ही पूर्व तयारी करतो. जिल्हा अध्यक्ष हा त्याचा कॅप्टन आहे, ब्लॉक अध्यक्ष त्याचा व्हाइस कॅप्टन आहे आणि शहर अध्यक्ष आहे. आम्ही जेव्हा मी जेव्हा डिक्लेअर करेन एखादी कमिटी त्याच्यामध्ये सिनियर लोक जे इथले जे आहेत जे जुने काँग्रेस माझ्याही वयापेक्षा मोठे आहेत त्याचे आमचे सुधीर भाईकडे बसलेले आहेत त्यांच्यासारखे जी मंडळी आहेत ज्यांनी नेतृत्व केलं या तालुक्याचं नेतृत्व केलं जिल्ह्यात अशी मंडळी त्याच्यामध्ये असतील, म्हणजे काय होईल जे नवीन टीम आली कधी कधी बघा काय असं पक्ष आहे भांडायला भांडायला तर घरामध्ये भांडण होतं, कोण कोणाचा वाद होईल काय सांगता येत नसतं, तर तरवळसारखी माणसं ही जुनी माणसं आहेत यांची एक कमिटी आणि कमिटी यांची एक आम्ही स्वतंत्र कमिटी देतोय ते त्याचे निर्णय घेतील, त्याला काही अडचण नाही.